सोलापूर येथील निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे माजी शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर सर यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ अक्कलकोट व सोलापूर शहर येथील शाळांना शैक्षणिक साहित्याअंतर्गत 3-in-1 कॅनॉन प्रिंटर वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय भास्करराव बाबर हे होते तर प्रमुख पाहुणे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार होते. सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 350 पेक्षा अधिक शाळांना प्रिंटर देण्यात आले असून आजच्या कार्यक्रमात 130 शाळांना प्रिंटर देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार व त्यांचे सहकारी यांनी आमदार जयंत आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध नियोजन केले होते. याप्रसंगी सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, उपाध्यक्ष महेश सर्वदे, अण्णासाहेब, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी लक्ष्मण चलरेगी, कुलकर्णी, सांगोला संपर्क कार्यालयाचे अध्यक्ष अण्णासाहेब गायकवाड, वैजनाथ हत्तुरे, विद्यानंद स्वामी, विष्णू कांबळे, सदाशिव भनमाने, अलियुद्दीन पाटील, सचिन बिराज, सर्व तालुका मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्याचे जिल्ह्यातील कोणत्याही शैक्षणिक अडचणीत मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून काम करण्याचे अभिवाचन आमदार जयंत आजगावकर यांनी केले. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, आज आपण सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि अक्कलकोट या 5 तालुक्यातील शाळांना त्या ठिकाणी प्रिंटर वाटपाचा कार्यक्रम करतोय. यामध्ये सगळ्या शाळांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये देऊ शकलेलो नाही. विविध शैक्षणिक प्रश्नांवर लक्ष वेधत आमदारांच्या कार्यपद्धतीची माहिती प्रस्ताविकेतून माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पुणे विभागीय अध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे संपर्क कार्यालय प्रमुख श्रावण बिराजदार यांनी मांडले. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, भास्करराव बाबर, किरण लोहार, अशोक भांजे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आमदारांच्या कार्यप्रणालीबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय कुलकर्णी यांनी केले.